खेडे मारदोळ शाळेच्या या पटांगणात संरक्षण भिंत कोसळली होती। ज्यावेळेला मी आमदार झालो होतो त्यावेळेला ह्या शाळेत मी प्रत्यक्षात भेट दिली होती। अर्थात ह्या माझ्या प्रियोळ मतदारसंघामध्ये ज्या ज्या शाळा होत्या त्या त्या शाळेमध्ये मी प्रत्यक्षात भेट दिली होती। शिक्षिकांबरोबरच पालक शिक्षक मंडळाचे पदाधिकारी होते, त्यांच्याजवळ बोलणी झाली होती। ही शाळा पुढे नेण्यासाठी किंवा त्याची पटसंख्या जी आहे ती वाढवण्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे, त्याचप्रमाणे ह्या शाळेचा सभोवतलीचा परिसर जो आहे त्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे, त्या संदर्भात आपण चर्चा केली होती आणि त्या चर्चेचं फळ आज इथं प्राथमिक फेरीत आज शिलान्यास बसवून आपण करत आहोत। या शाळेसाठी उपयुक्त आणि सुसज्ज असा एक शौचालय ब्लॉक, त्याचप्रमाणे रिटेनिंग बॉल, जेणेकरून हा सभोवतीचा जो परिसर जो आहे तो आणखी लांब आणि रुंद होणार, जेणेकरून प्रत्येक शाळेसमोर एक पटांगण असायला पाहिजे किंवा एक मैदान असायला पाहिजे आणि लहान मुलांसाठी हे मैदान खूपच उपयुक्त आहे। कारण शाळेमध्ये फक्त शिक्षण न घेता ज्या व्यायामसुद्धा होणं ते तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण जोपर्यंत विद्यार्थी किंवा जो शाळेत येणारा जो बालक जो आहे तो सक्षम होत नाही, विचाराने म्हणू नका त्याचबरोबरने शारीरिकदृष्ट्या म्हणू नका, हे मैदान असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज हे मैदान त्याचप्रमाणे संरक्षण भिंत आणि ह्या सभोवतीच्या बरोबर पेवर्सचं कामसुद्धा आम्ही हातात घेणार आहोत। कारण मी खूप अभिनंदन करतो ह्या पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी आणि खास करून शिक्षिका। या शाळेची ज्यावेळी मी इथं भेट दिली होती त्या शाळेची पटसंख्या फक्त 12 होती, पण आज ती विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 22 झालेली आहे। या संदर्भात आमचे माननीय पंच लक्ष्मीकांत खेडेकर यांनी त्यांच्या हेरंब या सभागृहात ज्यावेळी त्यांचा एक कार्यक्रम करत होता त्यावेळी मी सर्वांना सांगितलं होतं, पालकांना मी आवर्जून आवाहन केलं होतं की तुम्ही आपल्या बालकांना कुठे ह्या शहरामध्ये घालू नका, की जवळच्या जे शाळा ज्या आहे आणि भाऊसाहेब बांदोडकर ज्यांचा तो दूरदृष्टिकोन होता त्या शाळेमध्ये तुम्ही मराठी शाळेमध्ये मुलांना घाला, जेणेकरून मुलगा किंवा शाळेतल्या पालक जे आहेत त्यांना मुलांना इजा करण्यासाठी वेळ वाया जाणार नाही।